बायोची मोठे स्वप्न गोबायो। लिस्ट दर ते पैसे पिशवी यात जेवढं सामान दिलंय ना तेवढं जाऊन घेऊन यायचं आणि उरलेले पैसे मला परत आणून द्यायचे, परस्पर ढापायचे नाहीत, कळलं? चल निघ। मम्मा आम्ही आले। हाय बेबी, हाउ आर यू? नाइस, गुड। बयो तू आज आमच्या आधी आलीस, आमच्यासाठी थांबली का नाहीस? आम्ही किती शोधलं माहितीये तुला? ता दादा, माझं एक महत्वाचं काम होत ना, म्हणून मी धावत घराकडे येईल। मी इले आता जाऊ। अगं आता परत कुठे चाललीस? अरे किती प्रश्न विचारतोस, तिला तिचं काही पर्सनल आयुष्य, पर्सनल स्पेस आहे की नाही? काय सारखं तुझं कुठे आली, कुठे जाते, काय किती प्रश्न। बयो तू जा बर। आरव इरा तुम्ही आत्ताच आलायत ना शाळेतून, तुम्ही फ्रेश व्हा, आत्या तुमच्यासाठी गरमागरम काहीतरी खायला करते। हा बयो तुझं काहीतरी काम आहे ना, जा तू। ही बॅग ठेव इथे आणि बाहेर छत्री ठेवली ती घेऊन जा। इरा बेबी चल आतमध्ये, मी तुला किचन मध्ये मस्त गंमत केली तुझ्यासाठी, चल। आज एवढी एक्स्ट्रा भाजी नेली सरस्वतीसाठी, पण ती तर शाळेत आलीच नाही। आता ही मला संध्याकाळी खावी लागणार। काय झालं असेल बरं तिला? तिला बरं नसेल की तिच्या त्या वडिलांनी तिला शाळेत पाठवलं नसेल, काहीच कळायला मार्ग नाहीये। हॅलो, मी तुला म्हटलं ना इथे फोन नको करत जाऊस, मला या विषयावर बोलायचं नाहीये तुझ्याशी। म्हणजे मी इकडे काही पिकनिकला आलेले नाहीये, कळलं ना? नाही 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 नाही, इकडे यायचं नाही, कळलं ना? आणि तुला याच्या आधी सुद्धा 100 बजावलंय मला फोन करायचा नाही इथे। माझं एक महत्वाचं काम आहे आणि मला आता बाहेर जायचं। हो माझं महत्वाचं काम आहे, सांगितलं ना? आणि याच्यानंतर मला फोन करू नकोस। हो माझी खूप महत्वाची कामं असतात इथे। हा बाई, ह्या साबणाच्या वाड्या, साबण, शॅम्पू आणि चाय पावडर झाला बाय। त्या महिनाभराचं सामान हा म्हणजे जड हा, तुका एकटं झेपूचा नाही, कोणाक तरी सोबत घेऊन यायचा ना। हा म्हणजे कसं आहे, त्या सामान बघ केवढा, तू केवढा म्हणान बोलले, बाकी काय नाही नेते मी कसं वया। हा हा थांब थांब, बटाटे आणि मीठ राहुला आणि गुळ पण। एक्सक्यूज मी। हा बोला। बल्ब आहे का? हा आहे, द्या ना प्लीज। हा किती पॉवरचा आहे?
60 ठीक आहे हा द्या फक्त एकदा चेक करून द्या नाही नको नको घेऊन जा चांगले चालला नाही तर मी परत आणून देणार चलत चलत किती झाले 80 ए भयो 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 तिकडे काय करतास इकडे या टाके सामान बटाटे घे आणि हा गुळ सरस्वती तू आज शाळेत का नाही आलीस त्यांना टीचर माझं एक काम होता म्हणा काय काम होतं तुझं टीचर माका ना खूप महत्वाचं काम आठवलं मी येते हा दादा बिल झाला किती रुपये झाले माझे 730 हा हे घ्या अगं हे एवढं जड सामान आहे तू एकटी घेऊन जाणार आहेस का हो एवढं जड सामान तुला एकटीला आणायला सांगितलं घरच्यांनी हो मका सवय मी मदत करते तुला मी नको नको नेते मका सवय पण तुला सरस्वती बयो अगो अगो हळू अगो ह्या काय तू एवढा सामान किती काढलं आते पाणी दे ना होय देते धर अगो हळू सावकाश पी आणि ह्या काय तू काय इतक्या जड सामान कोणी आणूक सांगितल्यान त्या सगळ्या सामान मी आणणार होतोय माझी वहिनी सांगितलं नसत ना तुका हो इराच्या आईनेच सांगितलं पण त्यात काय एवढा मी आता मोठा झाले आणि आपल्याच घरातला काम असत मग मागा करूकच वया ना आणि आते तसंही तुका माहिती असं ना माका या सगळ्या कामांची सवय होय गो बाई पण तुझ्या वयाच्या मनानेच काम कर ना तू का अजून एवढी मोठी नाही झालंस किती जड सामान आता जाऊन दे गे आते काय एक नाही होत हे बघ बाई माका सगळा माहिती आहे तुझ्या आता आणि माझी बहिणी तुका सकाळी लवकर उठून काम करूक लावत हा पण माका माहिती ह्या सगळ्या सुमनात ते कसं काय कळलं हे बघ बयो आता तुझी हाऊस नाही पण मी असं आहे ना तुझ्या मनात जा काय असत ना तू सगळा माका सांग ताप माझे हात पण दगडाखाली असत गो पण माका जमात ना तेवढी सगळी मदत मी तुका करीन काय नाही उद्यापासून मी पण तुझ्या वांगडा सकाळी लवकर उठते आणि तुझ्या सोबत काम करते असं काही एक नाही खरा तर हल्ली माका सकाळची लवकर जाग येता अभ्यास झालो की मी कामक लागते झाडू मारतय लादी पुसतय रवलेले कपडे धुवून टाकते जरा माकाच फ्रेश वाटत त्यात काय एवढा माझा घर असा तुम्हीच म्हणतास ना मगे माझ्या घरासाठी माका एवढा तर करूकच बया मी कपडे बदलून येते हे बघ बयो तुका भूक लागली असत ना मी तुला काहीतरी खाऊक देते हा नको मी आधी कपडे बदलून येते अगो पण येते मी कपडे बयो अगो मी जसं रोज शाळेत नाही गेले तर शाळेत शिकवतात तर माका कसा काय कळतला आज वर्गात काय शिकवला ता सुद्धा नाही कळला माका इराजच्या वहीत अभ्यास असतो त्याच्याच वहीतलं बघून करते Thank you.
काढलीस, चोर गुंजी आणि तरी माझ्या वहीचंही पान फाडलंस. इथे ना टीचर मला ओरडणार, तुझं काही जात नाही. मूर्ख कुटची, काय झालं? काय झालं? एवढं का अंगांगासारखे? कोणी काही बोललं का तुला? इथे कोण दुसरं मला बोलणार आहे? ही ही अतिश आणि बयो. आता काय केलं हिने? हे बघ, माझ्या वहीचं पान फाडलंय. काय? नाही नाही, मी फक्त इराच्या वहीतला अभ्यास बघत होते. इरन माझ्या हातातली वही खेचून घेताना पान फाटला. तू मला न विचारता माझ्या बॅगेला हात कशी काय लावू शकतेस? अगो इरा, माका आजचा अभ्यास माहिती नव्हतो. मी तो अभ्यासच बघत होते गो. बयो, पण तुला इराच्या वहीतला अभ्यास बघण्याची काय गरज पडली? अयो बाळा, तू का नाही लिहून घेतलास अभ्यास? तुम्ही दोघी एकाच वर्गात आहात ना. मग इराकडे अभ्यास आहे आणि तुझ्याकडे नाही, असं कसं? माझं लक्ष नव्हतं. बयो, आर यू ओके? म्हणजे तू म्हणतेस की तुझ्या वर्गात लक्ष नव्हतं, हे उत्तर तुझ्याकडनं अपेक्षित नाहीये बयो. खरंच तुझं लक्ष नव्हतं? अरे हो दादा, खरंच माझं लक्ष नव्हतं. पण इरा बाळा, तू पण जरा समजून घे ना. वहीच तर मागते ना ती, एवढ्याशा गोष्टीचा किती इश्यू करायचा? द्यायची ना तिला वही? हो ना इरा, तू काय एवढ्या छोट्याशा गोष्टीचा इश्यू करतेस? देऊन टाकायची ना वही, नसेल तिचं लक्ष. एवढा काय त्याच्यात? दे, मी देते तिला. अग ते ठीक आहे बयो, छान अभ्यास कर. हा घे बयो. अग घे, हे बघ, छान अभ्यास कर आणि तुला काहीही अडलं ना तरी विचार इराला, इरा तुला मदत करेल. हा अग घे. बयो घे बाळा, घे, मी देतोय ना. इरा बाळा, मी तुम्हाला सगळं शेअर करायला शिकवलंय ना. आज तू तिला मदत केलीस तर उद्या ती तुला मदत करेल. तुम्ही बहिणी आहात दोघी, तुम्ही एकमेकींना मदत नाही करणार तर कोण करणार? आणि हे बघ, तू काळजी करू नकोस, तुझा तो पेपर फाटलाय ना, तो मी स्टेपल करून देतो किंवा चिकटून देतो, छान. नाही रागवणार बाई तुला, ओके? बरं चल चला, आता जेवायला जाऊया पटकन, भूक लागली खूप मला. ये बयो, चल चला चला, सगळ्यांनी जेवायला चला या. इरा जरा गोष्टी शेअर करायला ना शिक आता. हायर नशीबे. तरी नशीब, डिवोर्स होऊन सुद्धा मुलांसाठी का होईना, पण त्याने मला त्याच्या घरात ठेवून घेतलंय. पण अजून असं किती दिवस मी खाली झोपायचंय? खाली झोपून झोपून माझ्या कमरेची बरं वाट लागली. नाही, हा वाडा, ही प्रॉपर्टी जर हवी असेल ना, थोडंफार तरी सहन करावंच लागेल. हे उठित ना, बाहेर जा, आजपासून इथं नाही झोपायचं तू. का? आता काय झालं अचानक? बंद कर ग तुझी नाटकं. अरे झालं काय पण, असं रुडली का बोलतोस माझ्याशी? आता तर मी बेडवर पण झोपत नाहीये, तिथे गरीब गाईसारखी पडून असते. हे बघ शुभंकर, मी वाड्याच्या कुठल्याही कोपऱ्यात झोपेल, पण आपल्या मुलांनी बघितलं ना तर काय वाटेल अरे त्यांना? बास करणं मुलांच्या नावाने मला ब्लॅकमेल करणं. आणि हे बघ गौतमी, आता जर तू इथे झोपलीस ना तर मी अंगणात शिफ्ट करीन ना तुला.
तिथे झोपाव लागेल तुला. भंकर प्लीज, काय झालं एवढं चिडायला? काय झालंय भोजा, त्याला तू काय कन्व्हिन्स करायला माझ्याकडे पाठवलं होतंस? लग्न तुझं आणि माझं, अगं असा विचार तरी कसा करू शकतेस तू? जेव्हा जेव्हा आपला डिवोर्स होत होता तेव्हा तुला कोणाचंच ऐकायचं नव्हतं, तेव्हा नाही आपल्या मुलांचा विचार आला मनात, आणि आता अचानक काय झालं? पैसे संपले म्हणून हा शुभंकर आठवला तुला. हे बघ, तुझं माझ्याशी लग्न तर सोडच गं, पण तुझ्यासारख्या स्वार्थी बाईला कोणाचीही लाईफ पार्टनर होण्याचा अधिकारच नाही. सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी जन्म झालाय तुझा. तुला घरं तोडता येतात, जोडता नाही येत. आणि तू ना चुकून आई झालीयस, त्या नात्याची किंमत अजिबात नाहीये तुला. थोडी जरी जाण असती ना, तरी त्या लहान लहान जीवांना सोडून गेली नसतीस तू. चल अजलो अजलो. शुभंकर, ह्या सगळ्यामध्ये माझा स्वार्थ वाटतोय तुला? अरे माझ्या मुलांसाठी मी मुंबईचा सगळा सेटअप सोडून इथे आले फक्त त्यांच्यासाठी, आणि तू मला बोलतोस? हो तुम्ही अगं किती खोटं बोलशील, निदान माझ्याशी तरी नको बोलूस, मला सगळं माहिती आहे. शुभंकर प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. हे बघ, मी मान्य करते मी काही चुका केल्या असतील, पण मी आता सुधारते ना. मी आपल्या सगळ्यांचाच विचार करते. अरे असं काय करतोस? हे बघ, तू शांतपणे जर विचार केलास ना, तर तुला कळेल की आपल्या मुलांना माझी, त्यांच्या आईची किती गरज आहे. आई, आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ग तुला? आई हा फक्त शब्द नाहीये, ती एक भावना आहे, तो एक स्पर्श आहे. माया, ममता, प्रेम, दया ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या ना की तो शब्द तयार होतो. पण तुझा काय संबंध त्याच्याशी? आई ह्या शब्दाचं मूर्तिमंत उदाहरण जर कोण असेल ना, तर बयोची आई भारती, ज्यांनी कठीण परिस्थिती असूनही आपल्या मुलीला जगवलं, स्वतः उपाशी राहून आपल्या मुलीचं पोट भरलं, त्याच्या दुःखांवर पांघरून घातलं आयुष्यभर, पण मुलीसमोर चेहरा हसरा ठेवला, तिच्या स्वप्नांना स्वतःचं स्वप्न मानून जगल्या त्या, आणि जाताना सुद्धा तिनं ते स्वप्न पूर्ण करायलाच हवं, ते स्वप्न तिच्या डोळ्यात देऊन गेल्या. ह्याला म्हणतात आई. आणि तू काय ग, तुझ्या डिक्शनरीत माया, ममता, प्रेम, दया हे शब्द नाही आहेत, द्वेष, मत्सर, ईर्षा हेच शब्द आहेत. म्हणून आई हा शब्द तुझ्या तोंडात शोभून नाही दिसत. आणि एक खुणगाठ आयुष्यभरासाठी बांधून घे गौतमी, मला आणि माझ्या मुलांना तुझी गरज नाहीये. त्यामुळे तुझं आणि माझं लग्न ह्या जन्मात काय, पुढच्या कोणत्याही जन्मात होणं शक्य नाही. आणि यापुढे जर हा विषय काढलास ना, मी हकलून देईन ना तुला घरात. आणि एवढंच नाही, तू मुंबईत काय करत होतीस, कुठे राहत होतीस, हे सगळं मुलांना सांगेन. त्यांना पण कळू दे ना, त्यांची सो कॉल्ड मम्मा मुंबईत काय धंदे करत होती, कसे फायनान्शियल फ्रॉड्स करत होती, आणि ते समजल्यानंतर तिला कुठे जाऊन राहावं लागलं, सगळं कळू दे. लक्षात ठेव. चल बाजूल, तू घाणेरडा परफ्यूम मारणं बंद कर. तू तरी फेकून दे, नाही तर मी तरी फेकून देतो.
दूध पी। नको माका। अगो पी गो दर दे माझ्या कडे तर आई आई घरातल्या बोक्यांचा विचार नको करूस तू पी।